नमस्कार हा सुचित्रा यशणे विश्व कोंकणी केंद्राचे युट्यूब वाहिनी तुम सर्वांग स्वागत तिगेले निर्गतिक कुटुंबाक आधार दिवच्याक आणि तंगेले जीवन बरे करूक विदेशाचे उद्योगाक चमकलेली जसिंता थं वच कशी गुलामगिरीचे या दास्याचे बचकांत सिरकली म्हलेले मानव तस्करीचे जसिंता केस ह्युमन ट्रॅफिकिंग जसिंता केस आयचे जगताचे जगता एकोणपन्नास चे उपाख्यान या फोर्टी नाईंथ एपिसोडात पळय आज प्रसिद्ध ह्युमन रायट्स ऍक्टिव्हिस्ट अँड मेंटर डॉ रवींद्रनाथ शानफाग हानी डॉक्टर तुमकां आयच्या उपाख्याना स्वागत आता जसिंतान

तांगली केस हँडल केली असा एदोळ साधारण पंचवीस केस आम्ही हँडल केल्या प्रत्येक केसातून एक के, आपके पाठ शिकता कशी कशी मिस गाईड करून येऊ हांग दाखवून उरचे आणि ते तांका कष्ट एजंट मुलाखत गेले त्यांनी ते कशी कष्टार पडतात ती असं पूर येथे डिस्कशन केले असा ह्या केसातून तिका एकल्यानंतर मिसगाईड करून येऊ मिसगाईड म्हणून कम्प्लिट सांगता की त्यामुळे तोही मिसगाईड झाला कोणतं मिसगाईड केलं <laughs> मिसगाईड झालं <laughs> त्याने हे जन जना कडल्या असले एक इन्सिडेंट दोचे आणि मुखार राबून वचता न्हू ते एक उद्देशान मात्र हे करचे एपिसोड करचे जसिंता एक एग्झम्पल मात्र मस्त केस कळता येईन असं जाल्यार हे तिगेल केस एक युनीक जावन गे गे न्हू पूर जनाक एक ज्ञान दिता आनी असल कामां तूं हात घालता तिगे जागृत आस का म्हणले दिसता आनी तूं एक इम्पॉर्टंट इश्यू हांव कसो सांग म्हळ्यार युजली ह्युमन रायट्स केस आसा तूं विक्टीम सदां कोचना mm. ते म्हणजे ते एक मॉरल ते कोणी दाखवचे ना तांगेल परमिशन असल्यानं एक म्हणून सर आम्ही <laughs> तू तानं संपूर्ण सहकार केला काय ना सर मिगेल सरेल बाकी कसं तुम्ही कोणाक येणार सर असं म्हणाले तिने सांगितले निमित्त आम्ही हे केस हे खाली एक्झाम्पल मात्र बिंगर कोणय काय असले असले एक शंकर ट्रेव चॅनल जर म्हणले एक उदाहरण आहे की तर मात्र हें एपिसोडा जी कोरिया येस <laughs> <Yes. laughs> त्याच ते जसी जसिंता म्हणू तुम्ही सांगले ती एक विदेश आख कामाक त्यावेळी गल्फ आक या मध्यप्रांची आक का ती कामाक चमकलेली म्हणून ती खंयची कांची ती हंगाची मंच केल्या लागीची की के के हळली इदं असं <laughs> ती गेल कसं समज्याल म्हणायरी उडपीची उडपी तालुक्यात तुझी उडपी जिल्ह्यात तुझी मंचकल म्हणून असं की हल्ली हळदी दकून ती तिघे बांब म्हणून ड्रायवर किंवा आणि तो सरलो सरल तिघे तीन जण चेडुवांक पळून घेऊ भार सगळे तिघे बसले तर तिघे मस्त एज्युकेशन ना हायस्कुलात मात वचं त्या त्यानिमित्त Uh, तिक कसं नाही काम करून घेऊन चिड डोवाक इंग्लिश एज्युकेशन दिव्यां म्हण सांगले रे किती स हजार आठ हजारांकडे चढ मेळालं कोण काय सांगले मिडलिस्टांना तू बेबी रे सिटींगाक चमकरीपातीस हजार मेळात ते खावच्याक जेवच्या असं अरेंजमेंट असं गावात पूर्ती हणा गावांक पेटवतो चोड डोवाक म्हण सरी काम मेळल्या तू थं वच म्हणून कोणत्या सजेस्ट केले ते सजेस्ट करताना तीन लेकले जायत चेडू कशीची एकली पीयू सी वशिली आणि एस एल सी चल तशी व्हट झाल्याची तीन जणांना शिक्षण मेळा आणि सांग चेडू लिख करून घे निकून तीन मस्त जना आएल, मस्त गावांत जणांना मिडली आयले गावांना सांगून दरले कस नाही एक चान्स असला सांगा म्हण सांगू असे जाऊन घेऊन कोण की एक तिकडे सांगली गे मंगळूरां तू एकलास तो, एक तो तुमच्या मस्त सहाय करता तुम्ही हा दोघ घेऊन चमकला तो इवन घर खरं तू काम करतो ताजी माहिती ऍडवांस जाऊन घेऊन तुम्हाला सांगता तू ते पळ म्हणून सांगले ती मंगळूरात वचून घेऊन त्या मनशाक मेळली मेळून घेऊन घेऊन ते ऑफिस आशिले डी सी ऑफिस रोड त्या निमित्त Uh, to, यो तो योग्य मनुष्य उमर सोग ते वचून येन टेगलेकी सांगले अ पण ताने उदय वाणी तु घाल नशिले कितकीचेन मेस्त्री कामा जावकाची कारपेंटर्स जावकाची एजंट एक लेजंड <laughs> uh, ताक एजेंट की मले अ तक काही किड कुंगे लिस्ट होता मुंबई दकुंगेन इथले जन जावकाचे म्हणून तानांग दकुंगेन पटेला तक सर्व कमिशन दिताची ताज्या ता ज्या किचडता कसे ने कोतना त्यान मी ताण आहे ना प्रज्वल कुठले ताण सांगले कंडित यो तू तू काम करू आम्ही हेल्प करता ती म्हणून सांगू ही गेल पासपोर्ट त्यांनी करून दिलो ही गेल बीस आहे त्यांनी दिले त्या कोर पुरं दिले कोणी की भारी आ भार झाले ओके इतकी पुणे मला करून दिलं ना कोणी सहाय्य केलं नव्हे असे म्हणून सांगून गेलो आता तिने पासपोर्ट आपला वीस पुरा केले त्यांना हे पासपोर्ट गेलो नेक्स्ट आता वीस आहे केलं

तिका कळेल जाल्यार ती वचनाशिल्ली म्हूण म्हाका दिसता असो ते चमकेल कुडले ते कतार म्हूण एक गांव आसा ते मस्त जेन्ना जन... सौदी ना चमकल न्ही न्ही ती चमकल सौदी कतार ती सांगिल्ले कतारा म्हूण कतारान तूं एक हिंदू फॅमिली आसा ताका बेबी सिटींगा जेन जावका म्हूण तुका सांगले तिणे चेडू आप कन्विन्स केले आनी हांवें ते करून यु नो सदां जून हांव तूं चमकली मुंबई मुंबई मुंबयक मुंबय वतना ते

तां त्या वेळ तिकडे खं काम कसलं राबत कसने तिकना थंय देखून नेपाळ लागले म्हळ्यार एक डायरेक्टली मिडल इस्ट जाल्यार ते नोट देता सो so, नेपाळा वसून गे नेपाळा देखून घेवन दुबईच्या मग गेली हांकां हांक कसने होतना कतारात गेला म्हणून सांगून लेखला आणि जुना सम गेलेली भितर अगस्ता भीतून हांव तुमकां दुड पेटयता म्हणून चेडवां सांगलां तिणें

सांगून मक्का हांगल इंडिया येऊ तशी <laughs> कर म्हणून हांव सांगले एका जावन तीन घंटा ते चेडू अनुटान घेन 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 फोन रिसीव केला कसं सांगतो म्हणून कळला नाल्या कुठले बंद झाले फोन तांक कसं म्हणून कळली तांनी शंकरपुरा लागी पोलीस चर्चाचे बाजरी पावून सांगले पोलीस <laughs> स्टेशनाक सांगले पोलिसांच्या तांक तांक पोलिसांच्या कसं एक्सप्रेस एक्सप्लेन करून ही काय गोत ना चोडूांत पी यू सी तिकी ती काही कळ कळली ते कस 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 सांगा म्हणून ती कसं आहे मी गेला मांग नको नाची म्हणून सांग घेऊन ती पाद्रपाल्या चिमुकली कोण एकल्यान की तुम्ही उडपा डॉक्टर शानबाग म्हणून सर एक ह्युमन रायट्स प्रोटेक्शन फाउंडेशन त्या मस्त केस हँडल केला म्हणून सांग घेऊन पान सांगून नो आमका आईल त्या केस

आमेले दोघ जण व्हॉलंटियर्स ऍडव्होकेट्स व्हॉलंटियर्स त्यांनी वसून मे ताणे पूर आयकल काढन कसं म्हणून सांगून घेऊन प्रयत्न करता करतात सांगू प्रयत्न करून एक वार झालो दोन वार झाले प्रयत्न कसं म्हणून कळना सो आम्ही रिपीटेड आम्ही एक सब इंस्पेक्टर ताणे कॉन्टेक्ट दिलेला विचार काय म्हणून त्यांनी कसं नाही मुखार सुद्धा तशें कसं दिसना हांकां एंगजायटी चिडत असं त्यानंतर तीन पटी फोन येईल तिघे रात्रीचे ती रात्री कस फोन करता तीन घंटा म्हणून कळला कडे एक पटी हा सांगितलं अनेक पटी रात्री फोन येईल ते फोन नंबर दियाचे म्हणून हा फोन केला चारही पटी येईल कोण म्हणून कोथना हा म्हणे तू कसं नाही असं काळ आम्ही नंबर कशी म्हणून कळला कसे कसं झाले म्हणून सांग म्हण सांग फर्स्ट ऑफ ऑल कोणाला फोन म्हणा त्यांनी घरकटच्यान पुरा निदलेल त्यान कोणाल की एक फोन करून तिने एक फोन करसो नंबर वन ती भय्या म्हळ्यार ते फोन हारी नंबर पळोवन शिरकायले आरी म्हणून ते फोन डिलीट करताशील ती बट अज तिक का भारी भयी भयी आणाची उलयतशिल्ली ते त्यांचे फोन नंबर ये ते पर कोड आम्ही कसं केलं म्हणटा रे आमगेले एक मिडल स्टार ती एक टीम आसा वॉलंटी वॉलंटीअर टीम आणि स्पेशली सौदी अरेबिया बे की तर एक एक म्हणायचे अस ते मंगलूर चे एकलो रोशन रॉडर गेस म्हणून सांगितलं ते ताजे त्या साऊथ कॅनरा एक ग्रुप असं ताजे प्रेसिडेंट जो ताका सीधा फोन केले हे नंबर खंय कसं नाही म्हणून सांगितलं विदिन फॉर्टी एट अवर्स आमक खंची गावां अस खंची बिल्डिंग अस म्हणून सांगून काढले सेटलाईट फोटोग्राफ्स पुरा काढले इतले पुरे इन्व्हेस्टिगेट करून तरी आफ्टर अबाउट फोर्टी डेज आम्ही पास वर्सून घेऊन एसटीन कमिशन पोलीस कमिशनर मेळची पण इतले आम्ही केलं तुम्ही कसं कसं केलं म्हणून त्यांनी स्टार्ट ही करनी आणि कमिशनर पोलीस कमिशनरला उलयला आणि जायना म्हणून स्ट्रीट वे आम्ही सुषमा स्वराज एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर ती एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आशिल्ली त्यांना आणि असं केस तीन मस्त हेल्प केलेली असं

ताज्या काय फुडेची आमगेले रोशन रोड्रिगेसान तिगेले कोण तो एम्प्लॉयर्स पळय ताक mm. कॉन्टॅक्ट करून घेऊन तागेले पुरा पळय ती हांग आयल्या ती काम आयली ते पुरा एक्सप्लेन केले तो म्हणटा म्हाका त्या पुरा कसं गोत ना ती आता आमगे ते mm. आस ते वय ताण एक म्हणल्यार पळोवन शॉक जाले कित्याक म्हणल्यार ती पांच लक्ष रुपया दिवन आमी घेतला म्हणून mm. पांच लक्ष रुपये तीन घेतला म्हणल्या रे त्यांच्या अर्थ कसं झालं ते ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे नाही म्हणून कुठले आमकां त्या केले इमिडिएटली आम्ही कसल्या मिनिस्ट्री परत सांगले असे झाले म्हणून सांगू त्या दोन भितर तीन सांगले सन 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 एक्सप्लेनेशन ग्रँड रोड आशिल्ले नेपाळला गेलेले हे केले पुरा आम्ही सदारण एक अंदाज जाऊन घेऊन ताची पुरा माहिती आम्ही सुषमा स्वराजा दिले तीन ते फोन करून घेईन कसं पूरा कसं रे इंडियन एम्बॅसीचे त्याने कॉन्टॅक्ट करचे हे ते प्रास पडलं त्याची की स्लो चलत असं त्याला आमगेले व्हॉलंटिअर्स काम ची की ताजे काय फास्ट चलत असं um, त्यांनी नेगोशिएट कर का डायरेक्ट तांगे नेगोशिएट करच्या की आणि नेगोशिएट कर डिफरन्स कडे रोशन रोटी असताना आमकी एक इन्फॉर्मेशन दिले कसं इन्फॉर्मेशन म्हणाली पण तिक दिले पाच लक्ष रुपये वापस दिली म्हणून झाली री hmm. ती तिक सोडच्या तयार तयारची तिक इंडिया ती पाच लक्ष पाच लक्ष रुपये दिवका का काय सांग ते जोळ भीतरी तीन वचं एक वर्ष झाला ते ते स्लो झा प्रोसिजर स्लो जाता एक वर्ष झाला त्याचे खात्री ते कसं कोर्मे म्हण सांगेन आम्ही सांगले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगीया

हे केलं ती कंप्लिटली इल्लीगल स्टे केली म्हणून आता ते कशी करची म्हणून सांगून कळले किती म्हणा इल्लीगल स्टे म्हणून सांगले रे तिकेला पासपोर्ट इजवॅलीड तिक पक् तीन पोलिसांच्या वचून दूर दिवस तशी ना दूर दिल्या yeah, दूर दिल्या रे तिक अरेस्ट करतात इलिगल त्या निमित्त ती कसं करता म्हणून तिघोत्तना त्या निमित्त कोण

त्यानंतर जर की एक कसन कळ म्हणून सांगा रे त्या कोण पेटेल पुढे ताकि तीन जण भाव आणि एक बहिणी ती मिडल इस्टा असं म्हणून सो डेफिनेटली दे कॅन डू समथिंग आता चूक हाण कोण शापरो तागेले फॅमिली मेंबर आम्ही काही केले ताकद जेल जाता त्यान mm. मी तू तुगेले भावाक वरुष म्हणून जाल तुम्ही करता नव्हे तसे आम्ही कन्व्हिन्स केले अँड ऑल एग्रीड आमगेले फॅमिली निमित्त

स्कीम एक स्किम थं एक दिवस की किल की त्यांनी जेल बसोच म्हणून कोरून घेऊन पटोवचे म्हणून त्या स्किम असून कळले पुण्यािक दिवस एक्सटेनशन झालेले कंप्लेंट करताना सो हॅपीली रोशन रोड ती वच सरेंडर केले सरेंडर केले त्यांनी सांगले पण ती इलिगली आई नाही ती ती कसरी गुतना त्या पर सांगून घे न्हू तरी एक की दोन दिवस मात्र तेंगेले पोलीस कस्टडी दवर घे न्हू सीता काण घेनो मागीर मुंबई आयली मुंबई आयली मागीर मागीर आम्ही ती तुमका पुरा माहिती मेळली आता हे आम्ही उड पाहतो त्याच्या पुढेची आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स आपोवन घे गेलो हे कसं कळ कसा केलेल्या मुणसाल्यारी आधी कोणी अशी उच्चार नच नव्या कादी कितर

कॅलीकटान तू एक त्रिवेंद्रमान तू एकी दोन की केरळात तसायची दोन तीन मुंबई तसेच शांत हांगा कोण एजंट आणि मुंबई मुंबई पेट्रोल आमी कोणी एजंट नाची त्या निमित्त शिरकू नाकाची म्हणून लेखाची तशी चि कन्नड पेपर शिफारायले ते आणि मोदीने मोदींनी कसम प्रॉमिस केलें त्या पूर आम्ही पेपरात घाले ताजी निमित्त कितली जण कळले कसम सलारी आणि असेल चोल चारच जर सगळं त्यांनी कशी कशी त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे त्या समेत बाय द टाइम आम्ही कलेक्ट केले ते कोण घेऊन गेलो अशी तिक मोज झाला आम्ही विदेश मंत्रालय के तिरशीला आणि पोलीस पोलिसांच्या कसले करू जायना कसल म्हणत त्यांनी लोकल ऍक्शन घेऊ शिवाय ते जायना ह्या पण जन आकर्षकोडचे त्यानिमित्त एजन्सी फस्ता ना दोन्हीचे लोकल पोलिसांच्या कसले करचे ना आणतो त्यांनी तुम्ही जागृत जाऊ का म्हणाले कस नेक्स्ट अशी कोण घेऊ प्रति एक जण आय केला असन दला म्हणून या पुरा जना कळला म्हणून रे इट मे क्रिएट अदर प्रॉब्लेम्स ಪಬ್ಲಿಶ ನಿಮಿತ್ತ ಇ ಚೆಡುವರಿತೂ ಯಂಯ ಆಯಲಿ ಮುಂಭೈ ಆಯ್ಲಿ ವಾಪಾಸ್ ತೆಲೆ ಈ ಮುಂಬೈ ಮಂಗಳೂರುಯರ್ಪೋರ್ಟು ಕ್ರಾಫರ್

त्यांना मागे हंगे एक प्रेस कॉन्फरन्स हा पहिला प्रेस कॉन्फरन्स कसं कसं ऐकायला म्हणणार तिघेल तोंडात तू ऐकू का आपण हे आता बसला आपण त्या सगळे आमगेल टीम आणि त्याकड दोघ जण तिघेल चिरडू ह्याकडचे ना ती विजयलक्ष्मी आणि निवेदिता म्हणून सांगतो आणि ऍडव्होकेट दोघ जण आणि तो रिटायर्ड रिटायर्ड असिस्टंट कमिशनर आमगेल टीम आता असं त्या पूर कोरगेनो सगळ्यांची साधारण नाळची हे डे अँड नाईट आणि काम केलं तिघे रिलीजाक नेक्स्ट त्यानंतर त्या पेपरारी पास आय आणि त्यांना तिकेल सगळी स्टोरी कळलेली त्यांना तेतून ते सगळी स्टोरी कोतना कशी सगळी म्हणून भारी आश्चर्य जाता हंग जो मंगळुरात जागू वरतना एका जागृत आणि मुंबई मुंबई जाग्रत्रिनपेट वेंगलुरंग डायरेक्ट ना नेपाळ नवे मंगळुरे कोलंबो वचे कोलंबो श्रीलंका श्रीलंका श्री दोघे घेऊन दुबई वचे असल पूर त्यांनी ट्रिक केले के पूर कळलं एक दोन्ही जा ते दुबई गेल कुठले कशी कस दत्ता कोणाक ना विकची कशी म्हणा एक तस काही आणि एक दोहा म्हणून दोहा कटार ते दोन प्लेसात तू एक एक हॉड हॉल असा त्या हॉलांत तू हंग चिल्या सोडचे आणि बाहेरच्या ना ते सौदी अरेबियाचे त्यांनी ते शेख प्रास पड शेख और धोडोड त्यांनी कोण चिल आय ते हंत गेलो बिल्डिंग करचे वय त्यांना ते ब्रोकर सप्रास पडले त्यांनी पडले ते ब्लू स्कर्टाचे तीन लक्ष ते पाच लक्ष आखी कर लक्ष अशी त्यांनी एक मॉल बांधले एलम काढचे एलम जी कोण त्यांनी केले मात भायरचे हे पिक्चर तिघे mm -hmm. कळले आमक कसा कस केले प्रत्येक mm -hmm. मागीर ते नंतर आ, नेक्स्ट स्टेज जर आम्ही आता हे पूर जना कळले थे देक तिक कोणके आपण घेऊन चिमकल खरेदारी वेल आणि तीन महिने तिकडे लायक करून पळयले किती लायक करून पळले

तिथे पोलीस त्याला एक होतेच ना पोलिस गेले पोलीस अरेस्ट करतात ते का त्या त्यांनी त्या रूलाचे अॅडव्हान्टेज कोण घे नो त्यांनी तिथे स्लेव कन्वर्ट करचे स्लेव म्हणजे सकाळ दाखवून रात्री ते करचे ते पुरा आम्ही ऐकूनच एक नमुने चेक केलेला कि त्या म्हणजे तिथे सकाळ दाखवून तीन घर के ते शेकाक तीन बायलो तीन घर हिने कोर फुसून पुसून घेणे कोर का सकाळ दाखवून घे रात्री थं रान दाखवून

ಪೂರೋರ್ಡ ಕೋರ್ನ ಹಂಗಾ ಹಳಿ ಹಳಿ ಚರ್ಚಾ ರೇಕಾ ದರ್ಮಿಶನ ಗೌನಿ ಬಲವಂಶ ಮತ್ತೆ ದೂರ್ಬಳಪಣೆ ತಂಕ माहिती तिने सांगितलं त्यांना जे नमगो चीज पड आणि लोकल टीव्ही तिने इंटरव्ह्यू दिले तिके परमिशन घेऊन घेऊन इंटरव्ह्यू दिले त्या इंटरव्ह्यू प्रत्येक चर्चात ते इंटरव्ह्यू घाले म्हणजे हा सांगता की त्या कोंकणीन ख्रिश्चन कोंकणीनं तिने सांगल्या लायक लाईक ना मेजॉरिटी ऑफ तांगे क्रिश्चन कम्युनिटी काम सोडून त्यानिमित्त तांगेले रक्षण करचे आमगेले समजा घेऊन आम्ही स्ट्रॅटजी केले आणि क्रिश्चन ग्रुप्सच्यानं आणि पाद्रेपान आणि प्रत्येक गावात त्यांनी पूर मस्त हे केलं गंगोळी तू त्यांनी परत हंगा इंटरव्यू पळून तिथले जनजागृत आम्ही मॅक्सिमम ट्राय केला तू तितलं केलं मागेरी त्यानंतर एक कंपेन्सेशन घेऊन जायनी त्याच वेळेस सुषमा स्वराजानं mm. एक लॅटर बॉम्बेचे पोलीस कमिशनरां आणि डीआयजीक लॅटर बरे आयजीक लेटर बरे पण डॉक्टर शानभाग लेटर उपांत तू खूप असलतं असॉस्टेल्स असे पुरे कंप्लीट एन्क्वायर करून माहिती देऊ का म्हणून आणि ति जे कॉपी पटली तिने त्यानिमित्त मग कळले एक महीने दोनों तेज़ पुलिस ऑफिसर फोन के लिए mm -hmm. फोन के ले, फोन रिशीव जाए लेटर लैटर बरयलेटर बरवी हिषान कस एक्शन घूम संग एक महीने तक आन्सर ना दोनों कागज बरय तुम आंसर आम दोन दिन कागज आम कन्क्लोज कर नहीं

ಇಂಟರ್ವ್ಯೂ ದನ ಮಸ್ತ್ ಆಲೋಚನ ಕಾವೇನು ಸಾಗಲರಿ ನಿಮಿತ್ತ ಸಮಾಜ ಕಸ್ತ ಜನ ದೂರ್ಬಳ ಆಸೆಲ್ಲ ಸಿರಕು ಪಿ ಜನ ದಾವೋ ಮಳೆ ಮತ್ತೆ ಎಪಿೋಡ जवकशीची म्हणू शकतो ना हा मस्त आलोचन करून घेऊन मी कोणाले हा तू मानहानी करचे आणि त्या करचे कसं नाही उद्देश ना हा ते एक उद्देश कसा म्हणून आणि आमचे चेरडोवानं आमगे चेलियानं ते वचून घेऊन सुरकून पडचे ना ते एक उद्देश लावून घेऊन हे केलेलं आहे आणि त्यानं तू कोणाला आता इव्हन तिक पेटेल एजंट असं पुढे तोय कितले इनोसेंट म्हणून आमक कळला कित्या म्हणजे ताका जॉबदार असं ताण केलेला आणि तो जॉब किती म्हणाले ताण ताण असेल पेटे त्यानं ताण फाईंड आउट कोर ताण फाईंड आउट कोर घेऊन ताण मुखार शिकवाय शिकवाय नाही तर ताण कसा को करते दलरी आम्ही ताज्य बदला क जनाक याचार केल्या जायत न मस्त चर्चा ना आमगेले भाषण दवरले एक दोन ती तिवय आयली जशिनता जी जशिनता योगेने तिनेच थी या केले बाकडे झाले कोणी काही जावचा ना सर पण सगूण आम्ही आइले पण सगेलो तिनेले एक ऑपरेशन आमके भारी संतुष्ट केले अमगेले प्रयत्न सार्थक कोण दिसले तशी त्या मी त ह्या एपिसोड आर एटलीस्ट डालती जिना रे जाम हंगाची आमगेले देशांचो दु सुलभ आणि चांग ग म्हूण दिसता भई आता ती आता कंच कॉलेज जाण तू ये ते कोणी कस एक काम कोणी अस चेड उपर ग्रेजुएट दलिंगच्या त आता त्यांनी इंडिपेंडेंट दान तांगे काम आंतू परत जॉय देलस आता तिकीड संसारान कसनी समस्या ए इत्ती जशीं ताल काडी येस इतली वेळू मानव तस्करीच्या जसिंता केस म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग केस जसिंता हा विषय माहिती दिलेल्या डॉ रविंद्र शानभाग खाव धन्यवाद सांगता धन्यवाद डॉक्टर तशीची जागृत जगताचे सर्व विक्षकांक हा धन्यवाद सांगून सर्वांग देव बरे म्हणून मागत